ऑनलाईन मुनिम अकाउंटिंग सॉफ्टवेअर यूट्यूब चॅनलमध्ये मी आपणा सर्वांचं स्वागत करत आहे. आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये तुम्ही एखादं न्यू अकाउंट कसं क्रिएट करू शकता आणि त्याच्यामध्ये कसं तुम्ही ट्रान्झॅक्शन करू शकता त्याच्या रिगार्डिंग इन्फॉर्मेशन देणार आहे. तर हा सॉफ्टवेअरचा फर्स्ट पेज आहे, डॅशबोर्ड आहे. तर ॲक्च्युली जर तुम्ही इथे चेक करा, मी वरतून एक फर्म सिलेक्ट करते शुभ ज्वेलर्सची. तर आता इथं बघा, इथं डायरेक्टली अकाउंटचा पॅनल आहे, तुम्ही डायरेक्टली अकाउंट पॅनलवरती चेक करू शकता. तर ज्यावेळेस तुम्ही कोणती पण फर्म क्रिएट करता, जसं मी आता शुभ नावाची फर्म क्रिएट करत आहे, तर त्याच्या रिगार्डिंग अकाउंट पॅनलला जर जाऊन चेक करेल तर सगळे नेसेसरी अकाउंट इथे जनरेट झालेले शो होतात. बट सपोज तुम्हाला तुमच्या पर्सनल यूजसाठी काही नवीन अकाउंट वगैरे क्रिएट करायचं असेल ना, तर तुम्ही काय करा, इथे ऍड न्यू अकाउंट ऑप्शनवरती जावा आणि इथे तुम्हाला जे काही, सपोज आपण SBI चं अकाउंट क्रिएट करूया, ठीक आहे, तर तुम्हाला इथे ना पूर्ण इन्फॉर्मेशन, बँक अकाउंट वगैरे तुम्ही इथून सिलेक्ट करू शकता, जे काही तुमचे अकाउंट डिटेल्स वगैरे असेल इथं पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्ही फिलअप करू शकता, ठीक आहे. आणि इथं तुम्ही काय करा, इथे सबमिट ऑप्शनवरती क्लिक करा. तर आता इथं बघा, जर तुम्ही इथं अकाउंट्स पॅनलला जाऊन जर चेक कराल ना, तर तुम्हाला इथं SBI एक नवीन अकाउंट तुम्हाला इथं शो होईल, ठीक आहे. आता सपोज या अकाउंटमध्ये आपल्याला जर बॅलन्स ऍड करायचं असेल, तर तुम्ही SBI अकाउंटवरती जावा. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं, इथं अपडेट अकाउंटवरती क्लिक करायचं आहे. सपोज आता इथं आपण बॅलन्स टाकूयात, इथं जर तुम्ही चेक कराल तर इथं आपण बॅलन्स टाकलेला आहे 50,000. इथं आपण 50,000 आता जस्ट टाकलेला आहे. आणि इथं ना तुम्ही DR सिलेक्ट करा आणि त्याच्यानंतर इथं सबमिट ऑप्शनवरती अपडेटवरती क्लिक करा. आता जर तुम्ही जाऊन जर चेक कराल, तुमच्या अकाउंट्स पॅनलमध्ये जाऊन जर चेक कराल ना SBI, ते तुम्हाला 50,000 तुम्हाला रिफ्लेक्ट झालेले शो होते, ठीक आहे. आता सपोज एखादा कस्टमरकडनं तुम्ही काही ओल्ड गोल्ड परचेस केलं आणि सपोज तुम्हाला SBI पेमेंट बँकेमध्ये त्यांना पेमेंट करायचं आहे, तर सपोज आता इथं मी एक कस्टमर ॲड करते. सपोज आता इथं अनिल नावाचा आपण एक कस्टमर ॲड केलेला आहे आणि तुम्ही सेल्सच्या ऑप्शनवरती क्लिक करा. त्याच्यानंतर आपण परचेसवरती जायचं, कारण आपण त्यांचं जुनं सोनं परचेस करते, म्हणजेच URD सपोज 12 ग्रामची जी असेल, आणि ते सबमिट ऑप्शनवरती क्लिक करा. आता आपण जे काही पेमेंट करणार आहे ते आता जे काही आपण SBI अकाउंटमध्ये जे अपडेट केलेले त्यातून आपण पेमेंट करणार आहे. तर तुम्ही इथे SBI अकाउंट सिलेक्ट करा आणि इथं जे काही त्यांची अमाऊंट होईल, सपोज 5540, आणि इथं तुम्ही सबमिट ऑप्शनवरती क्लिक करा. आता त्याच्यानंतर इथं नॉर्मली हे इन्व्हॉइस वगैरे जनरेट होतं. आता स्पेशली तुम्ही अकाउंट पॅनलमध्ये जाऊन जर चेक कराल SBI अकाउंटमध्ये ना, तर ते तुमचे मायनस झालेले तुम्हाला जे होतील इथं तुम्ही चेक करू शकता. जे 50,000 जे आपण इन केले होते, त्याच्यापैकी 5,540 रुपयाचं आपण त्यांना पेमेंट केलं, जे आपण त्याच्याकडनं URD घेतलं होतं, आणि रिमेनिंग तुम्हाला इथं SBI तुम्हाला इथं क्लोजिंग इथं शो होते. तर या पद्धतीने तुम्ही सॉफ्टवेअरमध्ये न्यू अकाउंट क्रिएट करून ट्रान्झॅक्शन करू शकता. थँक्यू. अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी ऑनलाईन मनी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.